ट्विटरवरील आता फुकटची ट्युट्यू बंद होणार आहे, कारण यापुढे ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत, असं आम्ही नाही तर ट्विटरचा नवा मालक एलन मस्क म्हटलाय. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार याची घोषणाही एलन मस्कनं ट्विट करूनच दिली आहे. त्यात एलन मस्क म्हणतो, सर्वसामान्य युजरसाठी ट्विटर हे नेहमीसारखं मोफत असेल, पण व्यावसायिक आणि सरकारी कामासाठी ट्विटरचा वापर होत असेल तर त्यांना ट्विटर वापरण्यासाठी शुल्क मोजावं लागणार आहे. लवकरच याची अंमलबजावणीही होणार आहे. एलन मस्कने केलेल्या या घोषणेची आता जगभरात चर्चा होते. एलन मस्कने 3 मे रोजी न्यूयॉर्कमधील मेटगालामध्ये हजेरी लावली. यावेळी त्याला ट्विटरविषयी विचारलं असता तो म्हणाला, ट्विटरच्या यशाची एक महत्त्वाची पायरी म्हणजे तो वापरकर्त्यांचा लक्षणीय विस्तार करू शकेल. इतकंच नव्हे तर अमेरिकेच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग ट्विटरवर असावा अशीही एलनची इच्छा आहे. ट्विटरच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत जवळपास 4 कोटी दररोज ट्विटर वापरणारे युजर्स आहेत. अमेरिकेत जास्तीत जास्त लोकांनी ट्विटरचा वापर करावा अशी आपली इच्छा असल्याचंही एलननं म्हटलंय. जगातील प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट म्हणजे ट्विटरची मालकी नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्कनं 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली. त्यानंतर एलन मस्क वारंवार चर्चेत आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यात अनेक आमूलाग्र बदल करण्याचा एलन मस्कचा मानस आहे. त्याच्या दररोजच्या ट्विटची चर्चाही जगभरात होत असते. याआधी त्याने ट्विटरवर एडिटचा पर्याय असावा का अशी विचारणा युजर्सना केली होती. त्यामुळे लवकरच ट्विटरवर एडिटचा पर्याय येणार असल्याचीही चर्चा आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे असं एलन मस्क म्हणतो. त्यामुळे ट्विटरवरील प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असंही मस्क म्हणालाय. याशिवाय ट्विटरवर आणखी नवे फीचर्स आणण्याचीही इच्छा मस्कनं व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्विटर खरेदी केल्यानंतर काही नवे बदल करण्यासाठी मस्क नवीन CEOच्या शोधात असल्याचं सांगितलं जातंय. म्हणूनच ट्विटरचे CEO पराग अग्रवाल आणि पॉलिसी प्रमुख विजया गडदे यांना हटवले जाण्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे नोकरीवर गदा येण्याची भीती ही ट्विटरच्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये, त्यात आता व्यावसायिक आणि सरकारी कामासाठी ट्विटर वापरणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून शेअर करा. तूर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नव्या विषयासह सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.